नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आली आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती बघणार आहे ते आपण बघूया। समोर पेज ओपन दिसते, तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशा संबंधी आहे। तर सध्या जे केंद्रीय विद्यालयाचे ऍडमिशन चालू आहेत, बऱ्याच जणांनी त्यासाठी फॉर्म भरले आहेत, तर त्याच्या संबंधी जी त्यांची लिस्ट असते ती कशी चेक करायची ते आपण बघणार आहोत। तर हे बघा, इथे आपल्याला केंद्रीय विद्यालयाचं हे असं पेज दिसते। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, गुगल मध्ये जाऊन तुम्ही कोणत्या केंद्रीय विद्यालयासाठी फॉर्म भरला आहे त्या तुमचं केंद्रीय विद्यालय टाइप करायचं। जसं आता मी टाइप करते केंद्रीय विद्यालय भांडुप, तर तुम्ही ज्याच्यासाठी ठाणे, पवई, कुलाबा किंवा दिल्ली, वाराणसी, जिथल्या केंद्रीय विद्यालयासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल ते तुम्ही तिथे टाइप करायचंय। केंद्रीय विद्यालय भांडुप हे पेज तुम्हाला ओपन होईल। आपल्याला आता काय बघायचं, त्यांची लिस्ट तर लागलेली आहे ऑलरेडी, ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांचे ऍडमिशन चालू सुद्धा झालेले आहेत, पण ज्यांचे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत ते वेटिंग लिस्टचा नंबर कोणता आहे तो कसा चेक करायचा आणि त्यांचे ऍडमिशन कधी होणार आहेत किंवा वेटिंग लिस्ट मध्ये तुमचे किती चान्सेस आहेत तुमच्या नंबरवरून ते सुद्धा कळू शकतात। तर आपण आता बघूया इथे, हे बघा इथे काय दिलेलं आहे, अनाउन्समेंट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचंय। व्ह्यू ऑल इथे तुम्हाला अशा प्रकारे हे दिसू शकते। त्यांची जी ऑनलाईन लॉटरी झाली होती ती सुद्धा तुम्ही याच्याद्वारे बघू शकता। बघा इथे लिंक दिलेली जी ऑनलाईन लॉटरी झाली होती, युट्यूब किंवा फेसबुक मध्ये तुम्ही इथे ती बघू शकता की लॉटरी कशा प्रकारे झाली होती आणि ऍडमिशन कशा प्रकारे आता चालू झालेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, आता बरेच जे केंद्रीय विद्यालय त्याच्यामध्ये दोन शिफ्ट असतात, शिफ्ट वन शिफ्ट टू, तर तुम्ही कोणत्या शिफ्ट साठी फॉर्म भरला आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही तुमची शिफ्ट टाकली असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचे डिटेल्स चेक करू शकता। प्रोविजनल ऍडमिशन लिस्ट फॉर क्लास वन शिफ्ट वन आणि प्रोविजनल ऍडमिशन लिस्ट क्लास वन केव्ही भांडू फॉर शिफ्ट टू। जर तुम्ही शिफ्ट वन साठी भरला असेल तर तुम्ही ते चेक करा, जर तुम्ही शिफ्ट टू साठी भरला असेल तर तुम्ही शिफ्ट टू साठी चेक करा। आम्ही भरलो शिफ्ट वन साठी, आपण बघू दोन्ही पण बघू। आपण इथे डिटेल्सवर क्लिक करायचं, प्रोविजनल ऍडमिशन लिस्ट फॉर क्लास वन डिटेल्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन ह्याच्यामध्ये ते पेज ओपन होईल। इथे आता हे पीडीएफ ओपन झालेत सगळं, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। पहिला काय कॅटेगरी वन लॉटरी, कॅटेगरी टू कॅटेगरी, ह्या ज्या सर्व्हिस कॅटेगरी होत्या सर्व्हिस कॅटेगरीसाठी ह्या लिस्ट आहेत। सर्व्हिस कॅटेगरी थ्री, सर्व्हिस कॅटेगरी फोर, त्याच्यानंतर खाली इथे दिलेले आहे केव्ही वॉर्ड ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर ओबीसी साठी असेल ओबीसी लॉटरी जी असते ओबीसीची लॉटरी, त्याच्यानंतर जर आर टी मधून कोणी फॉर्म भरले असेल राईट टू एज्युकेशन जे आर टी जी असतात त्याच्यातून फॉर्म भरले असेल त्याची लिस्ट, एस सी कॅटेगरी एस सी जी ची लॉटरी वेगळी, एस टी कॅटेगरी वाल्यांची लॉटरी वेगळी। तर तुमचे ऍडमिशन तुम्ही कशात भरले, तुमची कोणती कॅटेगरी आहे त्याच्याद्वारे तुम्ही फॉर्म चेक करू शकता। आता आपण एक पीडीएफ ओपन करून बघू। हे बघा इथे दिलेली आहे कोणासाठी, स्कूल नेम काय दिलेले आहे, केव्ही भांडू फॉर शिफ्ट वन। तुमचं शिफ्ट टू मध्ये असेल तर तुम्ही शिफ्ट टू मध्ये चेक करा, तुमचं नाव शिफ्ट वन मध्ये दिसणार नाही, तुम्ही ज्या शिफ्ट मध्ये फॉर्म भरला आहे तिथे तुमचं नाव दिसू शकतं। त्याच्यानंतर आता हे कोणासाठी आहे, सर्व्हिस कॅटेगरी वन, तुम्ही कॅटेगरी फॉर्म भरताना टाकली असेल तुम्ही कोणत्या कॅटेगरी फॉर्म भरताय, तर हे काय दिलेलं आहे, सर्व्हिस कॅटेगरी लॉटरी रिझल्ट वन। आता हे बघा इथे सर्व्हिस कॅटेगरी कोणती आहे, वन, इथे जे तुमच्या विद्यार्थ्यांचं किंवा तुमच्या मुलाचं पालकाचं नाव असेल, इथे तुमचं ऍप्लिकेशन कोड, त्याच्यानंतर इथे लॉटरी नंबर किंवा वेटिंग लिस्ट मध्ये असेल, जर तुमचं कन्फर्म झालं असेल तर असे दिसतील आणि वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर आपण खाली बघू। हे बघा अशा प्रकारे आता हे जे सुरुवातीचे ऍडमिशन आहेत हे एवढ्या, त्यांच्याकडे सर्व्हिस कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, टोटल 60 जागा सर्व्हिस कॅटेगरी वन मध्ये होत्या। तर हे एवढे सर्व्हिस कॅटेगरी मध्ये पहिले आता हे सिलेक्ट झालेले आहेत आणि त्याच्यानंतरचे जे खालचे आहेत आता इथे दिलेले आहेत। आता इथून हे काय, हे वेटिंग लिस्ट साठी चालू झालेले आहेत, वेटिंग लिस्ट वन वेटिंग लिस्ट टू। तर आता सुरुवातीला काय, दुसरी वेटिंग लिस्ट जी आहे ती 30 तारखेला लागणार आहे, तर त्याच्या आधी ह्याच्यामध्ये जे ऍडमिशन होते तर ह्याच्यापैकी किती ऍडमिशन होतात तर त्याच्यानुसार जर सीट वॅकंट राहिल्या तर वेटिंग लिस्ट वाल्यांना नंतर तिथे ऍडमिशन साठी ते बोलवते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेटिंग लिस्ट नंबर इथे दिसेल, बघा हा तुमचा सर्व्हिस कॅटेगरी नंबर झाला आणि हा वेटिंग लिस्ट नंबर झाला 97। आता हे कोण जे आहे स्टुडंट त्यांचं, अशा प्रकारे हे पूर्ण लिस्ट इथे दिसते, एवढे टोटल त्यांच्याकडे फॉर्म आले, तर सगळ्यांना बाकीच्या सगळ्यांना काय वेटिंग नंबर मिळाले टोटल, एवढे लास्ट किती 129 पर्यंत वेटिंग नंबर आहे।
असं तुम्ही दुसरं सुद्धा चेक करू शकता. आता आपण जर आरटी मधले बघितले, आरटी लॉटरी आपण ओपन करू शकतो. जर तुम्ही आरटी मधून भरला असेल तर आरटी साठी हे बघा, इथे नाव सेम तसाच फॉर्मॅट येतो, फक्त तुमचा वेटिंग लिस्ट नंबर बदलू शकतो. आरटी साठी किती जागा होत्या यांच्या, आरटी साठी टोटल 40 जागा होत्या. तर हे बघा 40 जागांपर्यंत हे कन्फर्म झालेले आहेत, आणि खालचे जे बाकीचे आहेत ते सगळे वेटिंग लिस्टला आलेले आहेत. तर हा तुमचा आरटीचा लॉटरी नंबर आहे, तो 41. म्हणजे 40 जागा पूर्ण झाल्याने तुमचा वेटिंग लिस्ट नंबर किती, 1. हे 40 जणांचे ऍडमिशन कन्फर्म झाले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती कन्फर्म होतात त्याच्यानुसार बाकीच्या जागा जर वॅकंट राहिल्या तर ह्या पुढच्या वेटिंग लिस्ट वाल्यांना ते ऍडमिशन साठी बोलवतील, किंवा दुसरी ऍडमिशनची लिस्ट जी आहे वेटिंग लिस्ट मधून लागू शकते. ते पण जर जागा वॅकंट राहिल्या तर खाली पूर्ण तुम्हाला वेटिंग लिस्ट नंबर दिलेले, बाकी सगळ्यांना कन्फर्म झालेल्या ऍडमिशनना फक्त लॉटरी नंबर मिळतो, बाकी सगळ्यांना वेटिंग लिस्ट नंबर मिळतो. आता हे बघा, हे खालचे पूर्ण वेटिंग लिस्ट नंबर आहे. तर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मधून भरला असेल तर ओबीसी साठी सुद्धा सेम लिस्ट आहे. आता हे बघा, ओबीसीच्या पहिल्यापासूनच इथे वेटिंग दिसतात. तर हे पहिल्यापासूनच वेटिंग का दिसतात, जे सर्व्हिस कॅटेगरी किंवा आरटी मध्ये जी असतील त्याच्यामध्येच ओबीसीचे फॉर्म झालेले असेल, म्हणून हे बाकी आपल्याला इथे वेटिंग दाखवतात पहिल्यापासूनच. तर ही आता आपण ओबीसी कॅटेगरी साठी बघितली. अरे बघा, ओबीसी कॅटेगरी मध्ये एवढे ऍडमिशन होते, एवढ्या जणांनी फॉर्म भरले होते, पण हे सगळेच काय त्यांनी वेटिंग लिस्टला दिलेले आहेत. तसंच सेम एस टी कॅटेगरी साठी आहे, एस सी कॅटेगरी साठी आहे, जे केव्हीएस वॉर्ड ऍप्लिकेशन असतात त्यांचे सुद्धा इथे लिस्ट, सगळ्या लिस्ट इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर अजून जर काय अनाउन्समेंट असेल त्यांची ऍडमिशन, तर ते सुद्धा त्यांनी इथे वेबसाईटवर दिलेले आहे, सुद्धा आपण चेक करू शकतो. हे बघा, त्या ऍडमिशन साठी त्यांनी दिले होते ह्या या तारखेपासून 23, आता हे ऑलरेडी झालेले आहेत, त्यांना इथे दिलं होतं. काय काय लिस्ट ऑफ डॉक्युमेंट लागते ते सुद्धा दिलेले आहे. जर तुमचं ऍडमिशन कन्फर्म असेल तर तुम्हाला हे हे डॉक्युमेंट लागू शकतात. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे तुमच्या पालकाचं, विद्यार्थ्याचा जन्म दाखला, पासपोर्ट साईज फोटो त्याचे, तुमचा ऍड्रेस प्रूफ, तुम्ही राहता तिथं रेसिडेन्स प्रूफ. त्याच्यानंतर जर तुम्ही सर्व्हिस कॅटेगरीमध्ये जर असतील तुमचे पॅरेंट्स, तर सर्व्हिस कॅटेगरीमधलं त्यांचं पॅरेंटचं सर्टिफिकेट, फोटो आय डी ऑफ पॅरेंट्सचं सुद्धा फोटो आय डी पाहिजेत. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट, जर तुम्ही ओबीसी एससी एनटी मध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांचं, तुमच्या पालकांचं कार्ड सर्टिफिकेट इथे लागणार आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड ऑफ कॅन्डिडेट इफ ऍप्लिकेबल त्यांनी दिलेले सगळे इथे हे पण लागतं. ब्लड ग्रुप रिपोर्ट ऑफ कॅन्डिडेट, जे पालकांचा आपण विद्यार्थ्यांचा जो फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्याचं ब्लड ग्रुप सर्टिफिकेट इथे लागतं, ते आपल्याला कुठेही हॉस्पिटलमध्ये मिळू शकतं. हे पूर्ण त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे. आता हे कन्फर्म झालेल्यांचे होते, हे बघा इथे दिलेले लॉटरी नंबर, त्यांना या तारखेपर्यंत ऍडमिशनला बोलवलेलं होतं डॉक्युमेंट घेऊन. सगळं इथे फॉर्म दिलेला, असा फॉर्म आपल्याला भरावा लागतो. त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे हा. हे शाळा ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर शाळा तुम्हाला पूर्ण माहिती देते कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे किंवा काय प्रोसिजर आहे ऍडमिशनची, त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता. पूर्ण वेबसाईटवर त्यांच्या दिलेलं असतं. तुम्ही फक्त तुमचं कोणतं केंद्रीय विद्यालय तर तुम्ही टाका, केंद्रीय विद्यालय भांडूप किंवा केंद्रीय विद्यालय ठाणे, आणि कोणत्या शिफ्टसाठी फॉर्म भरलाय त्याच्यानुसार तुम्ही डिटेल्स चेक करू शकता. तर सगळ्यांना माहिती कळाली असेल, तरी सुद्धा कुणाला काही जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता, आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.